नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। तसेच ट्रेड फॉर टुमॉरो, नॉर्मली आपण जे फ्रायडेला अनालिसिस केलं होतं त्यानुसार सोमवार मार्केट ट्रॅप करू शकतो असा आपला एक नॉर्मली अंदाज होता। तुम्ही पाहिलं असेल तर निफ्टी पॉझिटिव्ह होता पूर्णपणे आणि बँक निफ्टी पूर्णपणे ॲज निगेटिव्हमध्ये होता। एंड ऑफ द डे दोघांमध्ये काय झालंय आणि उद्याची कंडिशन काय आहे? नॉर्मली मार्केट असं दिसतोय की ब्रेकआउट देईल, पण हे ब्रेकआउट होईल की फेकआउट होईल सगळ्या गोष्टींचं आपण अनालिसिस करूया आणि सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला आम्ही याच्यामधून देण्याचा 100% प्रयत्न करूया। सगळ्यात आधी आपण येऊया निफ्टीमध्ये। आजचं जे क्लोजिंग आहे निफ्टीचं 18,300 आहे। याच्यामध्ये जर एक विचार करायला गेला आपण तर उद्याची कंडिशन काय, नॉर्मली निफ्टी आज बुलिश होता तर आपली रेंज क्रॉस करून 18,200 जी मी ऑलरेडी तुम्हाला ड्रॉ करून देतोय कंटिन्युअसली, ती तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये पण पाहू शकता किंवा सकाळी जो आम्ही तुम्हाला टेलिग्रामला अपडेट देतो तिथेही पाहू शकता। आता जे विचारले टेलिग्राम काय, नवीन लोकांना माहीत नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावर जावा आणि त्याला जॉईन करा। जुने मेंबर्स आमचे त्याला माहितीच आहे आपण कशा प्रकारे तिथे एंट्री देतोय ते। याच्यानंतर लक्षात ठेवा उद्याच्यासाठी 18,350 क्विक रेजिस्टन्स असेल। 18,350 वरती बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक छान मोमेंटम मिळेल की जो 18,450 पर्यंत घेऊन जाऊ शकतो। 18,450 मार्केटसाठी पुन्हा एकदा एक क्रुशियल रेझिस्टन्स म्हणून काम करेल। त्याच्यापुढे लगेच बुलिश राहू नका, कारण तिथे कंडिशन्स इम्पॉर्टंट राहतात, काय बनतात मार्केटमध्ये प्राईज ॲक्शनच्या त्यानुसार। आता इनकेस जर तुम्हाला पुट साईडला एंट्री घ्यायची आहे तर जोपर्यंत निफ्टीचा स्पॉट 18,250 ब्रेक नाही करत तोपर्यंत घेऊ नका। 18,250 पासून 18,200 50 पॉईंटची रॅली मिळेल। 18,200 खाली तुम्हाला एक मोठी रॅली कॅच करता येईल 100 ते 1,250 पॉईंटची। ओके, 18,200 ते 18,350 ह्या रेंजमध्ये खूप मोठी रॅली नाही मिळणार। 18,350 वर कॉलवाले ऍक्टिव्ह राहायचे, 18,250 खाली पुटवाले ऍक्टिव्ह राहायचे आणि हे मधले 30-40 पॉईंट आहेत तिथे सावध ट्रेड करा, कारण तो दोघांनाही खाणार आहे। ओके, याच्यानंतर येऊ आपण बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये काय बनतंय पाहूया याच्यामध्ये। पहिली गोष्ट याच्यामध्ये बँक निफ्टीची जर बघितलं तर सिमेट्रिकल ट्रायंगलचा ब्रेकआउट पॉसिबल आहे, म्हणून म्हटलं की ब्रेकआउट देऊ शकतं का? मार्केट पूर्णपणे ब्रेकआउटच्या तयारीत आहे, परंतु बाकीच्या कंडिशन्स त्याच्या विरोधात आहेत, मग कदाचित हा फेक पण असेल ब्रेकआउट, नंतर तो पुन्हा ट्रॅप करेल, त्यामुळे थोडं सावध राहायचंय बँक निफ्टीमध्ये। जोपर्यंत बँक निफ्टी 44,180 ब्रेक करून वरती क्लोज देत नाही तोपर्यंत मोठा ट्रेड घ्यायचा नाही लॉंग साईडला। मग तुम्हाला प्रश्न पडेल मग ट्रेडच करायचं नाही का? नाही, ट्रेड करू शकता, परंतु छोटे टार्गेट्स जे तुम्हाला आम्ही शिकवलेत त्याप्रमाणे तुम्ही ते ट्रेड घेऊ शकता आणि जोपर्यंत 43,880 ब्रेक नाही करत तोपर्यंत पुट साईडचा विचार करू नका, कारण आता कुठेतरी एक मोठी मोमेंटम मार्केटमध्ये येणार आहे, ती आपल्याला कॅच करायची आहे। ओके, प्रोबॅबिलिटी दोन्ही पण साईडला आहे। आता मार्केट अशा कंडिशनला आहे की तो 43,800 खाली 1,000-1,500 पॉईंट मारू शकतो रॅली आणि 44,180 वरती पुन्हा 1,000 ते 2,000 पॉईंट रॅली देऊ शकतो। दोन्ही साईडला मार्केट त्या कंडिशन्समध्येच आहेत, परंतु त्याने अजून कन्फर्मेशन नाही दिलेलं। कन्फर्मेशन आपल्याला मिळेल, आपण त्या दिशेने जाऊया, तोपर्यंत आपण छोटे छोटे ट्रेड घेऊया ज्या लेवल दिलेल्या आहेत आणि ज्या पॉईंट्स दिलेत त्यानुसार। क्लिअर? त्यातल्या त्यात उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, मग बघूया फिन निफ्टीमध्ये काय दिसतंय। फिन निफ्टी पण याच्यामध्ये सिमेट्रिकल ट्रायंगल्स बनवतोय। फिन निफ्टीमध्ये जर तुम्हाला तेजी करायची, कॉल घ्यायचा आहे, तर 19,400 वरती स्पॉट गेल्या त्यानंतर तुम्ही कॉल साईडचा विचार करू शकता ॲज पर युअर अनालिसिस। आणि जर समजा तो 18,350 ब्रेक करतोय तर पुट साईडला तुम्हाला पुन्हा एकदा रॅली मिळेल। दोन्ही साईडला जे पॉईंट सांगतो, 19,400 ब्रेक केला तर वरती 100 ते 1,250 पॉईंट आणि जर डाऊन साईड 18,350 ब्रेक करतोय तर तुम्हाला त्याच्या खाली आणखीन 100 ते 1,250 पॉईंट, म्हणजे दोन्ही साईडला आम्हाला तेवढी प्रॉबॅबिलिटी वाटते, कारण तो पण मोस्टली सिमेट्रिकल ट्रायंगल बनवतोय। ओके, आता हे ट्रायंगलचा एक फंडा आम्ही सांगतोय, याच्यामध्ये पण खूप डीप कन्सेप्ट आहेत। आता कसं असतं की प्रत्येक वेळी पॅटर्न बनतो, कुठला पॅटर्न फेल होतो, कुठला पॅटर्न ॲक्टिव्हली चालतोय, यासाठी टेक्निकली इम्पॉर्टंट आहे। त्यासाठी सगळ्या यूट्यूबच्या गोष्टी पहा, सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा। आणि लोणावळ्याचा जो वर्कशॉप आहे आमचा 3 दिवसाचा 27, 28, 29, इथे आम्ही असे कंडिशन शिकवणार आहे तुम्हाला की कशा प्रकारे कुठे ट्रेड घ्यायचा, कुठे क्वांटिटी वाढवायची, कुठे स्टॉपलॉस ठेवायचे आणि हे सगळं लाईव्हमध्ये दाखवणार आहे। नॉर्मली शिकवतात सगळीकडेच, परंतु आम्ही हे लाईव्हमध्ये करून दाखवणार आहे, कारण लाईव्ह ट्रेड असेल 29 तारखेला, जिथे तुम्ही स्वतः तुमचे अमाऊंट्स लावून आमच्यासमोर बसून पैसे कमवू शकता मार्केट कंडिशन्सनुसार। तर चला मित्रांनो, ज्यांना जॉईन करायचं आहे आजच क्लिक करा लिंकवर, तुमची सीट कन्फर्म करा आणि आमच्याबरोबर एन्जॉय करा। याच्यानंतर 4
स्टॉक्सची नावं देते तुमच्या अनालिसिससाठी उद्याच्यासाठी. पहिला स्टॉक असेल तुमच्यासाठी यातला इन्फोसिस लिमिटेड. आय टीमध्ये छान रॅली आलेली आहे. मागच्या वेबिनारमध्ये पण मी तुम्हाला इन्फोसिसबाबत एक क्ल्यू दिला होता. ज्यांनी वेबिनार फॉलो केला त्यांना सांगायची गरज नाही आहे. 1292 क्लोजिंग आहे. 1296 वरती इन्फोसिसवर लक्ष ठेवा. याच्यानंतर 2 नंबरची स्क्रिप्ट लिहून घ्या. पुनावाला फिनकॉर्प लिमिटेड. पुनावाला फिनकॉर्पमध्ये पण आम्हाला 346.70 ब्रेकआउट भेटतोय. 348 वरती पुनावालावर लक्ष ठेवा. पुन्हा एकदा याच्यामध्ये जोरदार रॉकेटची शक्यता जास्त आहे. 3 नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी ब्रिगेड एंटरप्राइजेस लिमिटेड. ब्रिगेडमध्ये थोडं सेलिंग प्रेशर क्रिएट होताना दिसतोय. 527 तो आज क्लोज झालेला आहे. 524 खाली याच्यावर लक्ष ठेवा. डाऊनफॉल जोरदार मिळायची शक्यता दाट आहे. 4 नंबरचा स्टॉक राहील उद्यासाठी कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन्स लिमिटेड. कल्पतरूमध्ये पण आम्हाला 510 आज क्लोजिंग दिलेलं आहे. 508.50 खाली याच्यामध्ये चांगला डाऊनफॉल पॉसिबल आहे. तर त्याच्यावर लक्ष ठेवू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे होतं निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनालिसिस. हे सगळ्या गोष्टी अनालिसिस करा, तुम्ही छान ट्रेड करा. आणि तुम्ही कशा प्रकारे ट्रेड करताय, तुम्ही ज्या दिवसापासून हे पोस्ट मार्केट अनालिसिस किंवा आपलं टेलिग्राम फॉलो केलं किंवा काही कोर्सेस करून आमच्यापर्यंत तुम्ही आलेला आहे, तुमच्यात काय चेंज झालाय हे खाली अवश्य कमेंटमध्ये सांगा. आम्हालाही आवडेल की तुम्ही कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून घेत आहे आणि आम्ही काहीतरी नवीन नवीन घेत राहू येत राहू तुमच्याकडनं आलेला रिस्पॉन्स पाहून. थांबता येते मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.